नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागर गोजीवराज, वेलकम सिटीज प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत फुलगोबीच्या प्लॉटवर, तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि फुलगोबीबद्दलचं त्यांचं काय मत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? नितीन भागवत थोरात, राहणार कुंभेखोळ, तालुका केज। आपण या ठिकाणी जी फुलगोबीची जी जात लावलेली आहे ती कोणती जात आहे? 473 आहे, वेलकमची सीडची उत्पत्ती। वेलकम सीड्स कंपनीची उत्पत्ती 473 हा वाण आपण या ठिकाणी लावलेला आहे। तर किती क्षेत्रावर किती रोप आणि किती तारखेला लावलेला आहे? 21 जून ची लागवड आहे, 12,000 कलम आहे, 30 गुंठ्यामध्ये। 30 गुंठे क्षेत्रामध्ये 12,000 कलम आपण लावलेला आहे। तर आपण लागवड केल्यापासून हा प्लॉट हार्वेस्टिंगला कधी आला? 47व्या दिवशी आपला प्लॉट काढणीस आलेला आहे। तर सरासरी आपल्याला गड्ड्याचं वजन किती मिळालेलं आहे या ठिकाणी आपल्याला? किलोचं वजन आहे, किलोच्या आसपास, कमी नाही, किलोच्या किलोपेक्षा जास्त सरासरी प्रत्येक गड्ड्याचं वजन हे आपल्याला 1 किलोपेक्षा जास्त आहे। व्हरायटीचा कलर कसा वाटला तुम्हाला? पांढरा शुभ्र आहे व्हरायटीचा कलर। आणखी व्हरायटी करप्यासाठी कशी वाटली तुम्हाला? सहनशील आहे करप्यासाठी, ही व्हरायटी सहनशील आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता गड्ड्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र आहे। या ठिकाणी आपल्याला बाजार भाव काय भेटत आहे? 30-32 चालू आहे, 28 अशी रेंज चालू आहे, उंचीच्या पुढेच आहे सध्या। हा, आणि आणखीन तुम्हाला व्हरायटी बद्दल काय सांगू इच्छिता आपण शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांनी माझी इच्छा आहे ही व्हरायटी लावा, चालते, चांगली आहे, दुसऱ्या बाकीच्या लावण्यापेक्षा ही चांगली आहे व्हरायटी, दमदार आहे। वेलकम सीड्स, वेलकम सीड हे नंबर 1 चांगलं आहे क्वालिटी याची। वेलकम सीड्स फुलगोबी मध्ये तुम्ही एकदम समाधानी आहात? समाधानी आहे, ठीक आहे। दादा पहिलीच माझा तिसरा प्लॉट आहे ही, वेलकम सीडचा पहिलाच प्लॉट आहे आपला, आणि प्लॉट मध्ये तुम्ही एकदम समाधानी आहात? पहिलीच वेळ आहे माझी असा कटाव ही येणे, ठीक आहे। मग मला एक बी असं ही झालेलं नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे। दा वेलकम कंपनीवर तुम्ही खुश आहेत? खुश आहे, ठीक आहे दादा, धन्यवाद।